नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल टाईम चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एका ऐतिहासिक आणि उत्तम स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेल्या एका भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरापासून 12 किलोमीटर असलेल्या वाबगाव या गावातील होळकरवाड्याची आपण आज माहिती घेणार आहोत. राजगुरुनगर शहराच्या पूर्व दिशेला वाबगाव रस्त्याने जाताना भांबूरवाडी ते गुळानी या दोन गावांच्या मध्ये 2 ते 3 किलोमीटर असलेला निसर्गरम्य घाट लागतो. घाटाच्या मध्यात कातळात कोरलेली एक पांडवकालीन लेणी देखील आहे. घाट संपल्यानंतर गुळानी हे गाव लागते. या गावातील जागृत असे सटवाजी बाबा यांचे मंदिर लागते. तेथून वाबगाव 4 किलोमीटर आहे. वाबगावातून वेळ नदी वाहते व ती पुढे शिरूरला जाऊन भीमा नदीला मिळते. पूर्वी गावाच्या सर्व बाजूने तटबंदी होती, त्याच्या भिंती अजून देखील पाहायला मिळतात. गावची प्राचीन वेश अजूनही मजबूत अवस्थेत आहे. या गोष्टींवरूनच गावचं ऐतिहासिक व भौगोलिक स्थान किती महत्त्वाचे असेल हे लक्षात येते. गावाच्या वेशीमधून आत 100 ते 200 मीटरवरच वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते. मुख्य प्रवेशद्वार मजबूत दगडात बांधलेले असून आज देखील सुस्थितीत आहे. लाकडी दरवाजावर अनुकुचीदार सुळे लावलेले आहेत, जेणेकरून हत्तीच्या सहाय्याने शत्रू दार तोडू नये यासाठी हे सुळे बसवले जातात. दरवाजाच्या मागच्या बाजूस पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवळ्या देखील दिसतात. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावरच समोरच राणी महालाची तटबंदी दिसते. त्यावर महाराजा यशवंतराव होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते. होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचे उदाहरण म्हणजे वाबगावचा भुईकोट किल्ला. हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस म्हणून मिळाला होता, म्हणून या किल्ल्यावर रयत शिक्षण संस्थेचे नियंत्रण आहे. शाळा आणि वसतिगृह देखील आहेत. शाळेच्या समोरच राणी महालाचे प्रवेशद्वार आहे. राणी महाल बंदिस्त तटबंदीत असून दुमजली बांधलेला आहे. शाळेच्या सभागृहात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मारक आहे. त्यांच्या दोन्ही बाजूस दोन प्रचंड मोठ्या तोफा आहेत. तोफीची लांबी 9 ते 10 फूट असेल. सभागृहाच्या डाव्या बाजूला विष्णू लक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागेच इंग्रजीतील उलटा एल आकारात असलेली संपूर्ण दगडामध्ये बांधलेली बारव आहे. या बारवेची निर्मिती राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेली आहे. हा किल्ला एकूण 8 एकर एवढा विस्तीर्ण आहे. किल्ल्याला एकूण 7 बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छर्री आहेत. प्रवेशद्वाराच्या पूर्वेकडील बुरुजाच्या मध्ये अंधारी विहीर आहे. या विहिरीचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. किल्ल्याच्या पूर्वेकडून एक ओढा आणि दक्षिणेला वेळ नदीचे पात्र आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आत असलेली 3 मजली राजदरबाराची मुख्य इमारत. दगड आणि विटा मध्ये यांचे बांधकाम झालेले आहे. राजदरबाराचे प्रवेशद्वार कायमस्वरूपी बंद आहे, कारण डावीकडील बांधकाम ढासळण्याच्या स्थितीत आहे. राजदरबाराच्या उजव्या बाजूला भिंतीला एक भगदाड आहे, त्यातून आत जाता येते. पश्चिमेला सिंहासनाची व प्रमुख व्यक्तींची बसण्याची जागा आहे. या राजवाड्यात पक पक पकाक पिपानी या मराठी चित्रपटांचे शूटिंग देखील झालेले आहे. 1 ते 2 एकरात हा राजदरबार विस्तीर्ण पसरलेला आहे. राजदरबाराचे 3 मजली बांधकाम, त्यामधील देवळ्या किंवा खिडक्यांची आकर्षक व शिस्तबद्ध मांडणी, भक्कम तटबंदी नजरेस पडते. राजवाड्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस राजराजेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून याचे निर्माण राणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले आहे. मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुबक आहे. बाहेरील बाजूस अतिशय सुंदर नंदी आहे. गाभाऱ्यात महादेवाची मोठी पिंड आहे. गावाच्या पूर्वेस चिंचेच्या माळावर अजून एक जुनी बारव आहे. या विहिरीत उतरण्यासाठी
पायऱ्या देखील आहेत आणि या विहिरीचा विस्तार देखील मोठा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही होळकरवाड्याची सफर कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओंची लिंक किंवा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन सफरीसोबत।